स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारताने पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं. सरकारी रुग्णालयात आता ई केस पेपर. ICS कॉलेजमध्ये संगीत कार्यशाळा संपन्न. श्री अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे रक्तदान शिबिर संपन्न. श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक मराठी दिन साजरा. आता पाहूया सविस्तर वृत्त. भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केलेलं पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलानं मारा करून पाडल्याचं वृत्त NAI वृत्तसंस्थेनं दिले आहे. F-16 हे विमान पाकिस्तानच्या हद्दीतील नौशेरा सेक्टरमधील लांब खोऱ्यात कोसळलं. दरम्यान पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सीमेच्या उल्लंघनाचा आरोप करत दोन भारतीय हवाई दलांच्या विमानांना पाडल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. भारतीय लष्करानं या घटनांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांनी आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन करत पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ कपूर यांनी ट्विटद्वारे केलाय. पाकिस्तानी हवाई दलाने कारवाई करत भारतीय विमानांना पाडलं. त्यापैकी एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत तर दुसरं सीमेपलीकडे काश्मीरमध्ये कोसळल्याचं कपूर यांनी म्हटलंय. याबरोबरच एक पायलट विमान कोसळलेल्या ठिकाणाहून तर आणखी दोन भारतीय पायलट आसपासच्या परिसरातून ताब्यात घेतल्याचा दावा कपूर यांनी केलाय. दरम्यान पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीत घुसली नसल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी केलाय. पाकिस्तानी विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीतूनच बॉम्ब फेकले असल्याचंही फैसल यांचा दावा आहे. दरम्यान तणावाची स्थिती लक्षात घेत पाकिस्ताननं लाहोर, मुलतान, फैसलाबाद, सियारकोट आणि इस्लामाबाद विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. वर्षानुवर्ष केस पेपर काढण्यापासून ते रुग्णाला डिस्चार्ज मिळेपर्यंत कागदपत्रांसह विविध प्रकारच्या रोगनिदानाच्या रिपोर्टची फाईल सांभाळणं रुग्णासह नातेवाईकांना जिकिरीचं झालंय. त्यामुळे रुग्णालयातील नोंदणीपासून ते डिस्चार्ज पर्यंतचे रुग्णांचे सर्व रिपोर्ट आता ऑनलाईन पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीचा केस पेपर रिपोर्टची फाईल आता रुग्णालयातून हद्दपार होणार असून ई केस पेपरची पद्धत अस्तित्वात येणार आहे. राज्यातील 34 जिल्हा आणि तसेच महिला रुग्णालयामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यात नाशिक आणि रायगड येथील जिल्हा रुग्णालयात अशा स्वरूपाचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला होता. त्या प्रयोगाच्या यशानंतर राज्यात सर्वच जिल्ह्यात रुग्णालयांसह महिला रुग्णालयांमध्ये हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे. दोन जिल्हा रुग्णालयातील प्रायोगिक प्रकल्पाच्या यशानंतर आता राज्यात 34 जिल्हा रुग्णालयामध्ये कागदपत्रासह केस पेपर काढण्याचे प्रकार बंद केले जाणार आहेत. काही महिला रुग्णालयामध्येही हा प्रकल्प सुरू होणार आहे. सर्व काही रिपोर्ट तपासण्या या ऑनलाईन अर्थात ई केस पेपर पद्धतीने होणार आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या रुग्णालयाचे सहसंचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी दिली. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला नोंदणी करताना युनिक आयडेंटिटी क्रमांक दिलाही जाईल. या क्रमांकाच्या आधारे रुग्ण OPD मध्ये जाऊन तपासणी करून उपचार घेईल. रुग्ण दुसऱ्या डॉक्टरांकडे गेल्यास पहिल्या डॉक्टरांनी केलेल्या तपासणीची सर्व माहिती एका क्लिकवर त्या डॉक्टर समोर येईल. एक्स-रे, MRI, CT scan सारख्या रोगनिदानाच्या चाचण्यांचे रिपोर्ट देखील ऑनलाईन असतील. रुग्णाला गरज असल्यास माहिती ऑनलाईन पाहता येईल किंवा त्याची प्रिंट काढता येईल. शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि ICS महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे, गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्त 27 फेब्रुवारी 2019 रोजी संगीत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेस उपस्थित प्रत्येकाला शासनाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. तालुक्यातील लोटे येथील श्री अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी एक्सेलपाटा येथील नूतन हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिर पार पडलं. या शिबिरातील रक्त संकलित करण्यासाठी डेरवण रुग्णालयातील रक्तपेढीनं सहकार्य केलं. यावेळी असंख्य बापू भक्तांनी रक्तदान करून एखाद्याचे प्राण वाचवण्याचं पुण्यकर्म केलं. तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचालित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त PY शिरवाडकर यांची 107वी जयंती आणि जागतिक मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्ष सुप्रिया पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन संतोष फडके, सदस्य उदय शेटवे, ऍडव्होकेट प्रफुल्ल दामले, खजिनदार दिग्विजय इंदुरकर, गीते, पालकवर्ग, प्रशालेचे प्राचार्य पाटील सर आदी उपस्थित होते. यावेळी समर्थनगर परिसरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या प्रसंगी इयत्ता 1 ते 7वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मराठीमधून प्रकट वाचन, कविता वाचन, कथाकथन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनवळ मॅडम यांनी केलं.
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचं खेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारताच्या जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. या प्रसंगी मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर, नगरसेवक भूषण चिखले, विश्वास मुधोळे, नंदू साळवी, वसंत पिंपळकर, ऋषिकेश कानडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. खेड एस टी स्टँड समोर डॉक्टर पाल यांच्या दवाखान्या शेजारी नव्याने सुरू झालेल्या अमीर विश्वास पाटणे यांच्या नाविन्यपूर्ण असं खवय यांचं पाटणेच खाऊगल्ली या दालनाचं उद्घाटन बुधवार दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. या प्रसंगी विपिनदादा पाटणे, विश्वास पाटणे, सौ श्रद्धा पाटणे, सौ मारुळ पाटणे, माजी नगरसेवक मीनार चिखले, सौ मीरा चिखले, सौ संजना कुडाळकर, पराग पाटणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खेड येथील खेडजाई मंदिर येथे बुधवार दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री 9 वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे दिनांक 7 मार्च पासून सुरू होत असलेल्या धर्मवीर श्री संभाजी महाराज बलिदान मास या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. हा बलिदान मास अधिक लोकांमध्ये प्रभावीपणे पोहोचावा यासाठी यावर्षी श्री क्षेत्र वडबुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला आणण्याचा मानस आहे. तर या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खेडच्या वतीने करण्यात आले. दापोलीतील वळणे मोठीवाडी अंतर्गत रस्ता आणि मोठीवाडी ते टेमकरवाडीकडे नदीपूल भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी आमदार संजय राव कदम, पंचायत समिती उपसभापती दीपक खळे, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत बाईकर, सरपंच समीक्षा टेमकर, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, दाभोळी युवक अध्यक्ष रोहन तोडणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील शिवदरकोण आणि आंबय सरहद्दीवर असलेले पुरातन स्वयंभू शिव मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 3 मार्च ते मंगळवार दिनांक 5 मार्च 2019 दरम्यान आयोजित करण्यात आलाय. यामध्ये रविवार दिनांक 3 रोजी 7 वाजता अभिषेक, 9 वाजता होम हवन, 11 वाजता कलशारोहण सोहळा, 12 वाजता लोकार्पण सोहळा, स्वागत समारंभ आणि भोजन समारंभ, सोमवार दिनांक 4 रोजी 8 ते 5 शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आणि तीर्थप्रसाद, सायंकाळी 6 ते 7 महिला मंडळातर्फे हरिपाठ तसेच स्थानिक भजनी मंडळाचा कार्यक्रम, मंगळवार दिनांक 5 रोजी सकाळी पूजेनंतर 10 ते 12 या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले. तर या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारताने पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं, सरकारी रुग्णालयात आता ई केस पेपर, ISIS कॉलेजमध्ये संगीत कार्यशाळा संपन्न, श्री अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे रक्तदान शिबिर संपन्न आणि श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक मराठी दिन साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.